कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. नेत्यांचा एकेरी उल्लेख, गोकुळच्या संचालकांसह सहा जणांवर गुन्हा. नेत्यांचा एकेरी शब्दाचा उल्लेख केल्यावरून गोकुळच्या संचालकांसह सहा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. याबाबत मंदूर तालुका गगनबावडा येथील ज्ञानदेव बाप्पू कांबळे 42 यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसात गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सहदेव कांबळे राहणार कोदे, शिवाजी राऊत राहणार निवडे, निलेश म्हाळुंगीकर राहणार निवडे, सूर्यकांत पडवळ राहणार मांडुकलीपैकी खोपडेवाडी, तुकाराम पाटील राहणार कोंदे यांच्या विरोधात फिर्याद दाखल झाली आहे. याबाबत पोलिसात ज्ञानदेव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की सहा जणांनी साळवण येथे आपणास एका कारमध्ये बसवून आणले. गोकुळचे संचालक बयाजी शेळके व अन्य संशयित तेथे उपस्थित होते. शेळके यांनी मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ दाखवला. यावेळी नेत्याचा एकेरी उल्लेख का केलाय असं जाब विचारत काठीने मारहाण केली, तसेच तुला गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली असं फिर्यादीत म्हटलं आहे. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.